नमस्कार, मी भाग्यश्री, माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी आज आपण या प्लेन ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। आणि या ठिकाणी मी हा साडीतील कपडा घेतलेला आहे। साडीतील कपड्यापासून आपल्याला गळ्याच्या साईडनी खूप सुंदर डिझाईन तयार करायची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर याची आपण उंची आणि रुंदी पाहूयात। तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 14.5 इंच। हे ब्लाऊज शिवून तयार होतं 13.5 इंच। रुंदी पाहूयात। हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 36 साईजचं आहे। 36 चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो म्हणजे 9 इंच। आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचं असतं म्हणजे एकूण रुंदी होते 11 इंच। आणि या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेऊयात 2.5 इंच आणि इथून खालच्या साईडने आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे। या ठिकाणी आपल्या पाठीमागील गळ्याची उंची आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे 10 इंच। त्या ठिकाणी 10 इंचवरती टिक करायचं आणि खालच्याही साईडने आपला गळा 2.5 इंच आला पाहिजे। आणि हा पाठीमागीलचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। आता आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत। त्यासाठी आपण इथून खालच्या साईडनी 7.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। आणि ज्या ठिकाणी आपण 7.5 इंचावरती टिक केलेली आहे त्याच्या बाहेरच्या साईडनी 1 इंचावरती टिक करायचं आणि इथून गळ्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने। आणि इथून खालच्या साईडने गोलच ठेवायचा आहे। तर या ठिकाणी आपली गळ्याची मार्किंग तयार आहे। तर हा गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली कटिंग तयार आहे। हा पाठीमागलचा भाग आपण आता शिवून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग टाकून घ्यायचा। ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू गेली पाहिजे आणि वरच्या साईडने उलटी बाजू आली पाहिजे। तर हा जो भाग आहे तो अस्तरच्या साईडने करायचा आणि या साईडने आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। गळ्याला शिलाई आपल्याला 5 इंचावरती देऊन घ्यायची आहे। कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टेन्शन उचलायचं आणि हा भाग थोडासा फिरवून घ्यायचा, परत टेन्शन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची। एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी मी एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे आणि तसेच गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेतलेले आहे। तर अस्तरचा जो भाग आहे तो खालच्या साईडने टाकून घेऊयात म्हणजे पलटी करून घेऊयात। आणि या वरच्या साईडने आपण इथून गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। हा जो भाग आहे तो अस्तरच्या साईडने करायचा, या साईडने पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर या ठिकाणी आपला हा भाग शिवून तयार आहे। तर आता आपण डाचाला शिलाई देऊन घेऊयात। शिलाई देण्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथून डाचाला शिलाई देऊन घ्यायची। तर डाचाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच। तर या ठिकाणी आपण डाचाला शिलाई देऊन घेतलेली आहे। तर डाचाला शिलाई दिल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता हा पाठीमागलचा भाग जो आहे तो वर खाली झालेला आहे। तर त्यासाठी आपण इथून किंचित कट करून घेऊयात म्हणजे एका सरळ रेषेमध्ये कट करून घेऊयात। त्यानंतर आपण कमरेच्या भागाला पट्टी लावून घेऊयात। त्यासाठी मी ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। ही पट्टी या ठिकाणी ठेवायचं आणि इथून 5 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची। त्यानंतर या पट्टीला आपण दाब शिलाई देऊन घेऊयात।
ही पट्टी अस्तरच्या साइडने फोल्ड करायची आहे, परत एकदा फोल्ड करायची आणि इथून शिलाई देऊन घ्यायची. या ठिकाणी आपल्याला नंतर हात शिलाई करायची असते, त्यामुळे या ठिकाणी टीप मोठीही दिलं तरी चालतं. तर आता आपण गळ्याला इथून इथपर्यंत लेस लावून घेणार आहोत या दोन्ही साईडनी. तर या दोन्ही साईडने आपण ही लेस लावून घेऊयात. या ठिकाणी ठेवायचं आणि लेसला गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची. लेसला आपण दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊयात. ही जी लेस लावलेली आहे त्याच्या थोड्या अंतरावरती परत आणखी लेस लावून घेणार आहोत. इथूनच अंदाजे अर्धा किंवा पाऊण इंच अंतरापासून लावून घ्यायची. याही लेसला आपण दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊयात आणि तसंच या दुसऱ्याही साईडने आपण लेस लावून घेऊयात याच पद्धतीने. तर या ठिकाणी आपण दोन्ही साईडने लेस लावून घेतलेली आहे. तर आता आपण गळ्याला डिझाईन तयार करणार आहोत या साडीतील कपड्याची. तर याची आता आपण एक पट्टी कट करून घेऊयात. तर ती पट्टी आपण 3.5 इंचाची कट करून घेऊयात. आणि मी ही पट्टी कट करून घेतलेली आहे. तर या पट्टीला आपण इथून फोल्ड करून घेऊयात. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथून कडेने शिलाई देऊन घ्यायची. याचा आपल्याला बंद तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पट्टीला शिलाई देऊन घेतलेली आहे. तर ही पट्टी आता आपल्याला कल्ची करायची आहे. त्यासाठी आपल्याला इथून अर्धी शिलाई एक देऊन घ्यावी लागेल आणि इथून पलटी करून घेऊयात. तर फ्रिल तयार करण्यासाठी या ठिकाणी मी ही सुई घेतलेली आहे. याच्या मदतीने आपण फ्रिल तयार करून घेऊयात आणि फ्रिलला सेंटरवरून शिलाई देऊन घ्यायची. आपली ही फ्रिल तयार आहे. तर याच्यावरती आता आपल्याला लेस लावायची आहे. आपण हीच गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत. सेंटरहून लावून घ्यायची.
तर आता आपण पाठीमागलचं भाग घेऊया. तर ही जी फ्रिल आहे ती या ठिकाणी ठेवायचं आणि इथून फ्रिलला सेंटर होऊन शिले देऊन घेऊयात. त्यानंतर आपण इथून लेस लावून घेणार आहोत. तर या ठिकाणी ही लेस लावून घेऊयात. तर या ठिकाणी आपला हा भाग कंप्लीट आहे. तर आता आपण लटकन तयार करून घेऊ. त्यासाठी मी ही पट्टी घेतलेली आहे. ही पट्टी आहे आपली 4.5 बाय 4.5 ची. तर इथून फोल्ड करून घेऊयात सेंटर हून आणि इथून एक शिलाई देऊन घेऊयात. तर या ठिकाणी माझ्याकडे साडीतील कपडा एवढा उरलेला आहे. दोन्ही लटकनला आपला डिझाईन तयार करता येईल एवढा उरलेला आहे. तर याच्यापासूनच आपण लटकन तयार करणार आहोत. खूप सुंदर लटकन डिझाईन तयार करायची आहे. इथून शिलाई देऊन घेऊयात. त्यानंतर या ठिकाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला फ्रिल तयार करायची आहे. हा जो जॉईंट भाग आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आणि इथून शिलाईचा भाग घ्यायचा. तर इथून आपण फ्रिल तयार करून घेऊयात. नंतर ही फ्रिल खालच्या साईडने करायची आणि इथून एक शिलाई देऊन घ्यायची. आणि इथून वरच्या साईडने आपण लेस लावून घेऊया. तर आपण आता रेडीमेड दोरी घेऊया. बरोबर सेंटर वरती ठेवायची आहे. जास्त जी दोरी आहे ती खालच्या साईडने घ्यायची आणि इथून फोल्ड करून घेऊन आपण इथून शिलाई देऊन घेऊयात. इथून क्रॉस मध्ये शिलाई देऊन घ्यायची. या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे लटकन खूप सुंदर तयार होतं. तर या ठिकाणी आपली ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. आणि लटकन ही पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे. तर प्लेन ब्लाउज वरती साडीतील कपड्यापासून आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. डेली यूज साठी ही चालतं. तर ही डिझाईन आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.